बीड जिल्ह्यात अतिवृष्टीनं शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. शेताच्या पिकासह शेतातील जी माती आहे ती देखील वाहून गेली आहे. आणि याचीच पाहणी करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वे सर्वा राजू शेट्टी हे बीड जिल्हा दौऱ्यावरती आहेत. तर त्यांनी बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणची पाहणी केली आहे. काय पाहिलं आणि काय त्यांची मागणी राहील, शासन दरबारी ते नेमकी काय या ठिकाणी मागणी करणार ते त्यांच्याकडनं जाणून घेऊ. काय सांगाल साहेब, बीड जिल्हा दौऱ्यावरती आहात, काय तुम्ही पाहिले, काय स्थिती आहे बीड जिल्ह्यातील? बीड जिल्ह्यामध्ये मी दुपारपासून आहे. इथलं शेतकऱ्यांची वाताहत बघतो आहे. जमिनी वाहून गेलेल्या आहेत, विहिरी ढासळलेल्या आहेत, बोरवेलमध्ये गाळ साचलेला आहे, पशुधन गेलेलं आहे. त्याचबरोबर उडीद, भुईमूग, सोयाबीन फार बेचराख झालेलं आहे. अजून शेतामध्ये गुडघ्यापेक्षा जास्त पाणी आहे, शेतात जाता येत नाही. आणि कापायला आलेला सोयाबीन तिथं सडत पडलेला आहे. आज जरी तो त्याची कापणी झाली तरी ते निकृष्ट दर्जाचं काळं पडलेलं सोयाबीन असणार आहे, त्याला मार्केटमध्ये अर्धीसुद्धा किंमत मिळणार नाही. अशी सगळी एकूण परिस्थिती आहे. म्हणजे हे आसमानी संकट आलेलं असतानाच बीड जिल्ह्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्यावर सुलतानी संकटसुद्धा आलेलं आहे. आणि ते सुलतानी संकट म्हणजे नुकतंच केंद्र सरकारनं 12 लाख टन सोयाबीन आयात करण्याचा निर्णय घेतल्यामुळं सोयाबीनचे दर 10,000 रुपये क्विंटलवरून 4,000 क्विंटलपर्यंत खाली आलेले आहेत. ते कमी होतं म्हणून की काय, 2 दिवसापूर्वी पुन्हा केंद्र सरकारनं व्यापाऱ्यांच्यावर स्टॉक लिमिट लावलं. आणि स्टॉक लिमिट लावल्यामुळं आता व्यापाऱ्यांची खरेदी कमी होईल. कमी झाल्यानंतर पुन्हा शेतकरी जो अडलेला आहे, नाडलेला आहे, तो अगतिक झालेला आहे सोयाबीन विकायला. म्हणजे सोयाबीन विकत घेणारे कमी, विकणारे जास्त, पुन्हा ह्याच्यापेक्षा दर खाली राहतील अशी अवस्था आज म्हणजे वैऱ्यावरसुद्धा येऊ नये अशी वेळ आज शेतकऱ्यावर बीड जिल्ह्यामध्ये आलेली आहे. हे अतिशय विदारक चित्र आहे. सरकारनं तातडीनं पहिल्यांदा त्यांना मदत द्यावी, आर्थिक मदत जाहीर करावी. पण महाविकास आघाडीचं सरकार आणि केंद्र सरकार एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्यातच मशगूल आहेत, त्यांचं लक्ष नाही. दुसऱ्या बाजूला विमा कंपन्या दिवसा ढवळ्या शेतकऱ्यांना फसवत आहेत हेही मला दिसलेलं आहे. पुरावे सगळे आमच्याकडे आलेले आहेत. क्रॉप कटिंगचे खोटे रेकॉर्ड तयार केले जातात. यात सरकारी अधिकारी आहेत, विमा कंपन्या आहेत. म्हणजे मग सरकारचा आपल्याच अधिकाऱ्यांच्यावर, कर्मचाऱ्यांच्यावर वचक नाही का? या अधिकाऱ्यांनी त्यांना जर का जास्त विचारलं तर लगेच सरकारी कामात अडथळा 353 लावतात, 15 दिवस शेतकऱ्याला आत टाकतात. लाज नाही का वाटत? एक रकमी महागाई भत्ता घेताना लाज नाही वाटली काय? आणि आज शेतकरी देशदूरला लागल्यानंतर मात्र हे सगळे सरकारी कर्मचारी विमा कंपन्यांना हाताशी धरून शेतकऱ्याला फसवतात अशी सगळी अराजकता आज निर्माण झालेली आहे. नक्कीच आपल्या बीड जिल्ह्यामध्ये एकूण जवळपास 7.5 लाख हेक्टरवरती पिकाचा पेरा झाला आहे. जवळपास 5.5 लाख हेक्टरवरती नुकसान झालेलं दाखवलेलं आहे. अद्यापही गेल्या वर्षीचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही, प्रत्यक्ष मदत मिळाली नाही, त्यामुळे बीड जिल्ह्यात आत्महत्या सुरू झालेल्या आहेत. कसं पाहता, काय एकूणच यावर केलं पाहिजे? निश्चितच आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत आणि वाढणार आहेतच, कारण शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती फार खालावलेली आहे. आता 8-10 दिवसामध्ये रब्बीची पेरणी करायची आहे, पण त्याला बियाणं कुठलं आणायचं, त्याला मशागतीला पैसा कुठला आणायचा, पाऊस पडला आहे, जमिनीत ओल आहे, थोडंफार विहिरीला पाणी पाझर सुटलेलं आहे, पण खतासाठी पैसे नाहीत, बियाण्यासाठी पैसे नाहीत, मशागतीसाठी पैसे नाहीत, अशी हतबलता शेतकऱ्याची झालेली आहे. उद्या महाविकास आघाडीतर्फे बंद आहे, याच्याकडे तुम्ही कसं पाहता आणि या सरकारला काय इशारा राहील, कारण की प्रत्यक्ष मदत ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही, काय इशारा राहील तुमचा? उद्याच्या बंदला आम्ही पाठिंबा दिलेला आहे. बंद कोण पुकारला याच्यापेक्षा कोणासाठी पुकारला हे महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडीनं पुकारला नसता बंद तर आम्हीच पुकारणार होतो, कारण उत्तर प्रदेशमध्ये ज्या निर्दयपणानं केंद्रीय गृहराज्यमंत्र्याच्या पोरानं शेतकऱ्यांना चिरडून 5 शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे, ते अतिशय संतापजनक आहे, अतिशय राग येण्यासारखं हे कृत्य आहे. आणि उत्तर प्रदेशमधला शेतकरी एकटा नाही, संपूर्ण देश त्याच्या पाठीशी आहे हे दाखवण्यासाठी कुठेतरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी ठामपणानं बंद पाळून आपल्या संवेदना व्यक्त करणं गरजेचं आहे.
महाविकास आघाडीवर आम्ही जरी नाराज असलो, महाविकास आघाडी आज शेतकऱ्यावर वाऱ्यावर सरल्या म्हणून आम्ही जरी संतप्त असलो तरी सुद्धा उत्तर प्रदेशमधल्या शेतकऱ्यांची अस्मिता आणि त्यांच्या प्रति राज्यकर्त्यांच्याकडून झालेला व्यवहार हाही मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे उद्याच्या बंदमध्ये आम्ही सहभागी होतो. इशारा काय राहील महाविकास या सरकारला इशारा काय राहील? प्रत्यक्ष मदत अद्याप पोहोचली नाही. शेतकऱ्याची जी आत्महत्या आहेत त्या आता होत आहेत. बीड जिल्ह्यात 2 आत्महत्या झाल्यात आतापर्यंत. काय इशारा राहील तुमचा? माझा सरकारला इशारा एवढाच राहील की या अशा परिस्थितीमध्ये पीक विमा कंपन्या सरळ सरळ शेतकऱ्याला फसवत आहेत, गंडवत आहेत, त्याला सरकारी अधिकारी सामील होत आहेत. या माजलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना आवरा, नाहीतर महाराष्ट्रातला शेतकरी तुमच्या मानगुटीवर बसल्याशिवाय सोडणार नाही, हे लक्षात घ्या. नक्कीच. आपल्यासोबत रविकांत भाऊ देखील आहेत. काय सांगाल, बीड जिल्ह्याचा दौरा करतायत तुम्ही, काय पाहिलं आणि काय मागणी तुम्ही सरकारकडे करणार आहे? पाण्यासारखं काही उरलेलंच नाही आहे. जे आहे ते सगळं अतिवृष्टीनं वाहून गेलेलं आहे आणि शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. जसं साहेबांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या आत्महत्येत मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे. राज्य सरकारनं सगळ्या गोष्टींवरचा खर्च थांबवावा, वाटेल ते करावं, सगळ्या प्रकल्पांचा खर्च थांबवावा, पण पहिले शेतकऱ्यांना मदत करावी, तरच शेतकरी वाचू शकतो. नाहीतर शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही. आणि किड्यामुंगीसारखे शेतकऱ्यांचे प्रयत्न दिसलं तर वावगं वाटू नये कोणाला, अशी सध्याची परिस्थिती आहे. म्हणजे सध्याला शेतकऱ्यांपुढं जगावं कसं असा प्रश्न आहे. त्यात सणवार आले, तर त्यानंतर आता रब्बीचा देखील आता हंगाम सुरू होईल, बियाणांचा प्रश्न आहे. याच्यासाठी तात्काळ मदतीची काय मागणी असं? नाही, खरं तर रब्बीला तातडीनं पीक कर्ज उपलब्ध करून दिलं पाहिजे बिनव्याजी, आणि पेरणीला वेगळी मदत सरकारने केली पाहिजे. पण आता दुसरा प्रश्न असा आहे की ज्या शेतातली माती वाहून गेली किंवा जे शेतच खरडून गेले तिथं रब्बीची पेरणी शेतकरी करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. शेतं चिबडलेले आहेत, त्याच्यामुळं जे शेतकरी पेरणी करू शकणार नाही त्यांना पण आर्थिक मदत दिली पाहिजे आणि मागचं नुकसानही सरकारने दिलं पाहिजे, ही आमची मागणी. नक्कीच, या सरकारनं तात्काळ या शेतकऱ्यांना मदत करावी, अन्यथा हा शेतकरी या सरकारच्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहणार नाही, असाच इशारा या ठिकाणी राजू शेट्टी यांच्यासह रविकांत भाऊ तुपकर यांनी दिला आहे. कॅमेरामन अक्षय रडेसह विनोद जिरे, साम टी व्ही, बीड.